वाळूज परिसरातील औद्योगिक वसाहतीत स्टर लाईट कंपनी समोर दुपारी बर्निंग ट्रकचा थरारक बघायला मिळाला. या धावत्या ट्रकला अचानक आग लागता चालकाने प्रसंगावधान राखत केबिन मधून बाहेर उडी मारली, त्यामुळे त्याचा जीव वाचला. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळ गाठत ट्रकला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला. स्टरलाईट कंपनी समोर धावत्या ट्रकला आग लागल्यानंतर अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मदत करत आग विझवली. रमेश कीर यांच्या आयशर ट्रक क्रमांक MH 21X 1083 वर शिवाजी नरवडे हे चालक आहेत. या ट्रकमध्ये बिघाड असल्यामुळे नरवडे सकाळी पंढरपूरला गॅरेजमध्ये गेले होते. दुरुस्तीनंतर ते ट्रक घेऊन विटवा येथे घरी जात असताना केबिनमधून धुराचे लोट निघू लागल्यानं नरवडे यांनी ट्रक रस्त्याच्या कडेला घेतला. पण आग भडकल्याने नरवडे यांनी प्रसंगावधान राखत ट्रकमधून उडी मारल्याने ते बालबाल बचावले. ट्रकला आग लागल्यामुळे पंढरपुरातील सिएटकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होऊन लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कारखान्यात दुसऱ्या शिफ्टमध्ये बसमधून जाणारे कामगार रस्त्यात अडकून पडले होते. पोलिसांनी एका बाजूने वाहतूक वळवत आग विझवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. धावत्या ट्रकला आग लागल्यानंतर रस्त्यावर मोठा गोंधळ उडाला. नागरिकांनी वाळूज पोलीस ठाणे व अग्निशमन विभागाशी संपर्क साधला होता. ब्युरो रिपोर्ट, एन न्यूज, संभाजीनगर.